समर्थ नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 12 नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी एकादशी, जिला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं देखील म्हणतो। आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मासाचा काळ। या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी ते जागे होतात, म्हणूनच या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात। या दिवशीपासूनच तुळशी विवाहाला सुरुवात होते। कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमा, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, या काळापर्यंत आपण तुळशीचा विवाह कधीही करू शकतो। तुळशीचा विवाह प्रत्येक घरामध्ये व्हायलाच हवा। एक तरी छोटंसं तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये, तुमचं घर छोटं असेल तर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये असायलाच हवं। तुळशी विवाह का करावा? तुळशीचा विवाह केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, तुमचा संसार सुखी होतो, मुलाबाळांचं कल्याण होतं, त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलामुलींचे जे उपवर आहेत, लग्नाला आलेले आहेत, त्यांचे विवाहाचे योग जुळून येतात आणि भगवान श्री हरिविष्णूसोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, एवढं महत्व तुळशीच्या विवाहाला आहे। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशी विवाह हा झालाच पाहिजे। आज या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसा करावा ही सगळी विधी मी शेअर करणार आहे। त्यासोबतच तुळशी विवाहासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे, मंगळाष्टका कोणत्या म्हणायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही उत्तर पूजा तुम्हाला कशी करायची आहे, ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुळशी विवाहासाठीचा शुभ मुहूर्त तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, त्याच शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता। अडचण आली तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही कधीही तुळशीचा विवाह लावू शकता। इथे मी तुळशीला साडी नेसवलेली आहे। छोटीशी कुंडी असेल तर मग तुम्ही त्या कुंडीभोवती एखादं छोटंसं लाल रंगाचं वस्त्र गुंडाळून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या ओढणीचा देखील वापर करू शकता। तुळशी विवाहाच्या दिवशी उसाचे खोड जे असतात ते देखील ठेवले जातात, तर ते तुम्हाला असे दोन्ही साईडला ठेवायचे आहेत जेणेकरून ते कृष्ण आणि तुळशीच्या वर येतील। आणि तुळशीला मी सजून घेतलेलं आहे, त्याचबरोबर एका चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे, त्या चौरंगावरती मी एक दिवा ठेवलेला आहे, त्यासोबतच त्याच्या शेजारी मी कलश स्थापना केलेली आहे। कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत, तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेतलं, या कलशामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं सुपारी टाकली, हळदी कुंकू अक्षदायक फूल टाकलेलं आहे, त्याचबरोबर या कलशावरती 5 विड्याची पानं आणि 1 श्रीफळ ठेवलेलं आहे। त्याच्यासमोर एका छोट्या चौरंगावरती मी तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे, यावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्तीची स्थापना करायची आहे। आता आपल्याला हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण बघूयात। तर देवघरातील तुम्ही गणपतींची मूर्ती घेऊ शकता किंवा सुपारी घेऊ शकता, बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे, सोबतच आपल्याला पाणी, पंचामृत किंवा दूध घ्यायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं हार घ्यायचे आहेत। तुळशी विवाहासाठी 2 हार आपल्याला लागणार आहेत, त्याचबरोबर 1 श्रीफळ आपल्याला ओटी भरण्यासाठी लागणार आहे आणि ओटीचं साहित्य देखील घ्यायचं आहे। ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल आणि त्यासोबतच मणी मंगळसूत्र किंवा मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता। आपल्याला विवाहासाठी अक्षदा घ्यायच्या आहेत, ह्या अक्षदा थोड्याशा पिवळ्या करून घ्यायच्या। तुळशी विवाहाच्या दिवशी आपण नवरदेव नवरीला हळद लावणार आहोत, त्यासाठी थोडीशी हळद पाण्यात ओली करून घ्यायची। त्यासोबतच फराळाचं साहित्य घेऊ शकता किंवा नैवेद्यासाठी एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता। त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुळशी विवाहाच्या दिवशी चिंच आणि आवळा देखील ठेवला जातो, मला तो मिळाला नाही पण विवाहाच्या दिवशी तो तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे। आता विवाहाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात आधी आपण जो दिवा ठेवलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करून दिव्याची पूजा करायची आहे, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, 1 फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पूजाविधी सुरू करायची आहे। तुळशीचा विवाह हा आपल्या घरातील बाळकृष्णांच्या मूर्तीसोबत किंवा शाळीग्राम या भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपासोबत केला जातो। दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक दामन घ्यायचं आणि सोबतच आपल्याला पाणी आणि एक पळी घ्यायची आहे आणि ह्या पळीच्या साह्याने आपल्याला आचमन करायचं आहे। तर सुरुवातीला उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, ओम कृष्णाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणून तामनामध्ये पाणी 5 वेळेस सोडून द्यायचं आहे। आचमन करून झाल्यानंतर मग आपल्याला या विवाहासाठीचा संकल्प करायचा आहे।
संकल्पासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला फूल घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा पळीनी दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. संकल्प करत असताना तुमचं नाव, गोत्र, तुळशी विवाह ज्या दिवशी तुम्ही करणार आहात तो दिवस, ती वेळ तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आयुर आरोग्य, सुख समृद्धी, आर्थिक भरभराटीसाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशी विवाह मी संपन्न करणार आहे, हा तुळशी विवाह माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. संकल्प सोडलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम गणेशांचं पूजन करायचं आहे. तुम्ही जर देवघरातील गणपतींची मूर्ती घेतलेली असेल तर तिच्यावरती किंवा तुम्ही सुपारीचाही वापर करू शकता. सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमा, ओम गण गणपती नमा असं म्हणत 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृत, आणि पंचामृत किंवा दुधाचा तुम्ही वापर करू शकता. ओम गण गणपती नमा, ओम गण गणपती नमा असं म्हणत तुम्हाला 5 वेळा पंचामृताने आणि परत 5 वेळा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. हे अभिषेकाचं पाणी जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे. तर दिव्याच्या समोरच 2 जोडविड्याची पानं ठेवायची, त्यावरती तुम्हाला अक्षदाट म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत. हे तांदूळ पांढरे नसावेत, ते लाल केलेले असावेत किंवा त्यावरती तुम्ही हळदी कुंकू वाहून घेऊ शकता. त्यावरती आपल्याला गणपतींची मूर्ती ठेवायची आहे. श्री गणेशांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करायचं, ज्यामध्ये गणपतींना गंध, ओलं कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आणि धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही श्री गणेशांना अर्पण करू शकता. कोणत्याही पूजेची सुरुवात ही प्रथम पूजनीय श्री गणेशांच्या पूजेने होते आणि त्यानंतरच आपण इतर पूजाविधी करत असतो. श्री गणेशांना नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतल्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या कलशाची पूजा करायची आहे. कलश तसा मी स्थापित केलेला आहे, पण आपल्याला कलशाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. कोणत्याही पूजेमध्ये मंगल कलशाची स्थापना केलीच जाते, त्याशिवाय पूजा ही अपूर्ण आहे. श्री गणेशांची पूजन करून मग आपल्याला कलशाचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात असलेली बाळकृष्णांची मूर्ती, ती मूर्ती आपल्याला या पूजेसाठी घ्यायची आहे. कारण त्याच मूर्तीसोबत आपण तुळशीचा विवाह करत असतो. प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण चौरंगावरती तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं. तुळशीचा विवाह हा बाळकृष्ण किंवा शाळीग्राम या स्वरूपाशी केला जातो. शाळीग्राम तुमच्या घरात असतील तर तुम्ही शाळीग्राम देखील या पूजेमध्ये ठेवू शकता. पण सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये बाळकृष्णांचाच मूर्तीसोबत तुळशीचा विवाह लावला जातो. तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने करायचा. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृताने, 5 वेळा परत पाण्याने करायचा आणि त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी बाळकृष्ण हे नवरदेव असतात, त्यामुळे बाळकृष्णांना तुम्ही एखादं नवीन वस्त्र आणलेलं असेल तर ते वस्त्र घालायचं आहे आणि अलंकार घालायचे आहेत. आता माझी बाळकृष्णांची मूर्ती ही खूप छोटी आहे, त्यामुळे वस्त्र नेसवणं शक्य नाही. पण जेही अलंकार तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही मुकुट घालू शकता. तुळशीचा जसा आपण साज शृंगार करतो अगदी तसाच आपल्याला बाळकृष्णांना देखील सजवायचं आहे. आता विवाहाच्या दिवशी काय करायचं, तुळशीचं तोंड हे पूर्वेकडे असेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्याला पश्चिमेकडे तोंड करून ठेवायची आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी तुम्हाला अशी मांडणी दाखवली. विवाहाच्या दिवशी चौरंग हा तुम्ही तुळशी समोर ठेवू शकता, जेणेकरून बाळकृष्णांचं मुख जे आहे ते पश्चिमेकडे होईल आणि विवाह करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. म्हणजेच बाळकृष्ण आणि तुळस हे एकमेकांसमोर उभे राहतील. आपल्याला विवाह करायचा आहे, मंगळाष्टका देखील म्हणायच्या आहेत, त्यासाठी अशाच प्रकारे आपल्याला त्यांना उभं करावं लागेल. बाळकृष्णांना तुम्हाला गंध, अक्षदा, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा, तुम्ही एकादशीच्या दिवशी जर तुळशी विवाह करणार असाल तर तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही. एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जल व्रत असतं. पण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार असाल तर तुळशीवरती देखील तुम्हाला फुलांनी अभिषेक करायचा आहे.
फुलांनी पाणी घ्यायचं, ते शिंपडायचं, 5 वेळा शिंपडायचं. त्यानंतर तुम्हाला पंचामृताचा वापर करायचा आहे. पंचामृत आणि असंच पाणी शिंपडायचं, परत 5 वेळा तुम्हाला पाण्याने शिंपडायचं. तुळशीचं देखील हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजन करायचं आहे. आता तुळशी विवाहाला आपल्याला सुरुवात करायची आहे. विवाहाच्या दिवशी आपल्याकडे हळद लावण्याची प्रथा असते. तर थोडीशी हळद आपण जी ओली करून घेतलेली आहे, ती सगळ्यात आधी आपल्याला बाळकृष्णांना लावायची आहे. बाळकृष्णांच्या हाताला, त्याचबरोबर पायाला, त्यांच्या गालाला असं तुम्हाला 5 वेळा, 7 वेळा किंवा तुम्ही 11 वेळा देखील हळद लावू शकता. बघा, खालून वर लावतात आपल्याकडे, पायाला, पायापासून सुरुवात करतात, पाय, हात आणि नंतर गालाला. अशा प्रकारे बाळकृष्णांना हळद लावून झाल्यानंतर बाळकृष्णांची उष्टी हळद जी आहे ती आपल्याला तुळशीला लावायची आहे. तर तिला देखील खालून वर अशा प्रकारे आपल्याला 5 किंवा 7 वेळा ही हळद जी आहे ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीच्या विवाहाला सुरुवात करायची आहे. तुळशी विवाहाचा सगळ्यात महत्वाचा विधी जो आहे तो म्हणजे मंगळाष्टका. आता मंगळाष्टका जे आहेत ते तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंगळाष्टका दिलेल्या आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्या मंगळाष्टका तुम्हाला म्हणायच्या आहेत. युट्यूबवर जरी तुम्ही मंगळाष्टका लावल्या तरी एक तरी मंगळाष्टक तुम्ही स्वतः म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपरणं किंवा एखादा टॉवेल घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला मधोमध स्वस्तिक काढायचं आहे. हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात असतं, आहेरावरती हे उपरणं दिलं जातं, त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आणि तुळस आणि श्रीकृष्णांच्या मधोमध आपल्याला हे उपरणं जे आहे ते पकडायचं आहे. हे उपरणं पकडण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा उपवर मुला मुलींना देखील पकडण्यासाठी सांगू शकता. ज्यांचा विवाह योग जुळून येत नाही त्यांनी असं उपरणं पकडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरही अक्षदा पडतात आणि त्यांचे देखील विवाहाचे योग जुळून येतात. मंगळाष्टका सुरू केल्यानंतर आपण ज्या पिवळ्या अक्षदा घेतलेल्या आहेत त्या आपल्याला थोड्या थोड्या तुळशीवरती आणि कृष्णांवरती अर्पण करायच्या आहेत आणि 5 तरी मंगळाष्टका आपल्याला म्हणायच्या आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशीला तुम्हाला हार घालायचा आहे. हा हार तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून घालून घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक हार आपल्याला बाळकृष्णांना देखील घालायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विधी जो येतो तो म्हणजे आपल्याला तुळशीला मंगळसूत्र घालायचं आहे. विवाहाच्या आधी मंगळसूत्र घालायचं नाही, विवाह झाल्यानंतरच आपण जे मंगळसूत्र पूजेसाठी ठेवलं होतं ते मंगळसूत्र आपल्याला तुळशीला घालायचं आहे. इथे मी मंगळसूत्र घालून घेतलेलं आहे. मंगळसूत्र घातल्यानंतर मग आपल्याला तुळशीची ओटी भरायची आहे. विवाहाच्या आधी आपण कधीच ओटी भरत नाही, विवाह झाल्यानंतर मग आपल्याला तुळशी समोर एखादा छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती आपल्याला तुळशीची ओटी भरायची आहे. ओटीचं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. हे साहित्यामध्ये 5 फळं, त्याचबरोबर फणी, बगव, बांगड्या, मंगळसूत्र आणि हिरव्या रंगाचं पीस तुम्हाला दिसत आहे. हळदी कुंकू देखील ठेवलेला आहे. त्यावरती आपण ओटीसाठीचा नारळ घ्यायचा आहे. त्या नारळाची शेंडी तुळशीच्या दिशेने असावी आणि अशी ओटी आपल्याला तुळशीची भरायची आहे. तुळशीचा विवाह झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो. यामध्ये तुमच्या घरात असलेलं फराळाचं साहित्य, त्याचबरोबर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ, मग शिरा बनवू शकता, खीर बनवू शकता आणि सगळ्यात महत्वाचा मान जो आहे तो सांगितल्याप्रमाणे चिंच आणि आवळ्याचा आहे, ते देखील तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरून घ्यायचं आहे. तुमच्या घरातील तुळशी विवाहासाठी शेजारचे वगैरे लोक येणार असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही काही फराळाचा पदार्थ वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही मसाल्याचं दूध देखील तयार करू शकता. आपल्या घरात जर एखादा विवाह सोहळा असेल त्यावेळेस आपण अन्नदान करतो, अगदी त्याचप्रकारे तुळशी विवाहाच्या दिवशी देखील तुम्ही यथाशक्ती अन्नदान करू शकता. तुळशीचा विवाह केल्याने आपल्याला कन्यादान केल्याचं पुण्य फळ लाभतं. सगळ्यात शेवटी आपल्याला आरती देखील करायची आहे. ही आरती तुम्ही तुळशी विवाहाची आरती करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशांची आरती करायची आहे, त्यानंतर तुळशी विवाहाची आरती तुम्ही युट्यूबवरती सर्च केली तर तुम्हाला ती मिळून जाईल. किंवा तुम्ही बाळकृष्णांची, भगवान श्री हरी विष्णूंची आरती देखील करू शकता. अशा प्रकारे तुळशी विवाह घरामध्ये झाल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते, आपल्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य लाभते, तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आता तुळशी विवाह केल्यानंतर तुळशीच्या विवाहाची उत्तर पूजा तुम्हाला कधी करायची आहे, तर तुळशी विवाह जो आहे तो संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळी केला जातो. दिवे लागणीनंतर मग आपण तुळशी विवाहाला सुरुवात करतो. तर तुळशी विवाह केल्यानंतर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह केलेला आहे त्या दिवशी रात्रभर तुम्हाला ही पूजाविधी तशीच ठेवायची आहे. लगेचच थोड्या वेळाने सगळं काही उचलायचं नाही, फक्त फराळाचं साहित्य ज्याला मुंग्या लागू शकतात अशा नैवेद्य तुम्ही उचलून घेऊ शकता. दिवा जो तिथे प्रज्वलित केलेला आहे तो दिवा सुरू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण पूजाविधी तुम्हाला रात्रभर अशीच ठेवायची आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमचा दिवा सुरू असेल तर उत्तमच आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण पूजेवरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. झालेल्या चुकांबद्दल तुम्हाला क्षमा मागायची आहे, कारण कळत नकळतपणे तुळशी विवाहामध्ये माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर ती माफ करावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पूजाविधी जी आहे ती उचलायची आहे. आता पूजाविधीमध्ये असलेलं ओटीचं साहित्य, हे साहित्य तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी भरण्यासाठी वापरू शकता, किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं देवीचं मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी देवीची भरू शकता. आता त्यानंतर आपण जो कलश स्थापित केलेला होता त्या कलशामध्ये असलेलं पाणी तुळस सोडून इतर झाडांच्या मुळाशी तुम्हाला टाकायचं आहे. त्याखाली कलशाखाली ठेवलेले तांदूळ जे आहेत ते तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, किंवा तुम्ही खिरीचा नैवेद्य किंवा त्याचा भात बनवू शकता. बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला उचलायची आहे, गणेशांची मूर्ती उचलायची आणि ती तुम्हाला देवाऱ्यामध्ये परत ठेवून द्यायची आहे. हा जो दिवा आहे तो सुरू असेल तर तो तुम्हाला फुंकर घालून विझवायचा नाही. तुळशीच्या वर आपण जे ऊसाचे खोड ठेवलेले आहेत ते तुम्ही मुलांना खायला देऊ शकता, किंवा तुम्ही गाईला हे ऊसाचे खोड खायला द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही तुळशीला घातलेले अलंकार, तिची साडी वगैरे काढून घ्यायचे आहे. कलशावरील नारळ तुम्हाला फोडून प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायचं आहे. आणि जे फुलं हार तुम्ही या पूजाविधी म्हणजेच विवाह सोहळ्यासाठी वापरली होती ती सर्व तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर तुम्ही बघितलं की घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तुळशीचा विवाह कसा करू शकतो. आणि जर अजूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळस लावलेली नसेल तर कार्तिक महिना हा सर्वोत्तम महिना मानला जातो, ज्या महिन्यामध्ये आपण तुळशीचं रोप जे आहे ते घरामध्ये लावू शकतो. कोणत्याही दिवशी लावा असं काहीच नाही, कार्तिक महिन्यामध्ये सर्व दिवस शुभ आहेत. कोणत्याही एका दिवशी तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुळशीचा विवाह करायचा आहे. तुळशी विवाहाच्या बाबतीतली सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.